चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नवतळा या गावी घडलेल्या खुनाच्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी नवतळा येथील पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारूच्या नशेत तिचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली. BC पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून मृतकाचं नाव रीना वाढई तर आरोपीचं नाव जितेंद्र वाढई असं आहे. या दोघांचा विवाह 8 महिन्यांपूर्वी झाला असून पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास हाती घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नवतळा या गावात समोर खुनाच्या घटनेनं शोककळा पसरली आहे. या गावच्या रीना वाढे या 22 वर्षीय नवविवाहितेचा राहत्या घरी मृतदेह आढळून आल्यानं मोठीच खळबळ उडाली. चिमूरपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवतळा येथील जितेंद्र वाढई या 26 वर्षीय युवकाशी नागभीड तालुक्यातील बाळापूर येथील रीनाचा 8 महिन्यांपूर्वी विवाह झाला. त्यानंतर या नवदाम्पत्यामध्ये वाद सुरू झाला. जितेंद्रला दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळं तो पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत तिच्यावर वाद घालायचा. सोमवारच्या रात्री दारू पिऊन घरी आलेल्या जितेंद्रनं पत्नीशी पुन्हा वाद घातला आणि या नंतर त्यानं दारूच्या नशेत गळा आवळून तिला यमसदनी धाडल्याचा आरोप जितेंद्रवर आहे. जितेंद्र आणि त्याच्या कुटुंबांनी रीनाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असं भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र रीनाच्या गळ्याला हाताचे व्रण आढळून आले त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी जितेंद्रनंच तिचा गळा आवळून खून केल्याची तक्रार BC पोलिसात नोंदवली. 2 दिवसांपूर्वी जितेंद्र बाळापूर येथे जाऊन सासरच्या लोकांशी वाद घालून आला होता. त्यावेळी त्यानं रीनाला ठार मारण्याची धमकीही दिली होती असं तक्रारीत नमूद आहे. जितेंद्रनंच रीनाचा खून केला असून पोलिसांनी मुलीच्या हत्याराला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही मृतक रीनाच्या कुटुंबांनी केली आहे. याविषयी मृतक रीनाचे वडील प्रभाकर निकोडे यांनी लाईव्ह चंद्रपूरशी केलेली बातचीत पाहूयात. रीना प्रभाकर निकोडे ही सकाळी मी मौतीची बातमी मिळाली मला तर मी गेलो नवथळ्याले. तर मला संशय आला की गळा दाबून मारण्याचा मला थोडासा डाऊट वाटला तर मी म्हणजे पुलिस केस बनवला. जितू वाळई नवथळा जाऊयात. या घटनेची माहिती होताच घटनास्थळी पोहोचलेल्या BC पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवलं. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही रीनाच्या कुटुंबियाप्रमाणे रीनाचा मृत्यू गळा आवळल्यानं झाल्याचा अभिप्राय दिला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून जितेंद्र वाढई या पतीला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलं. याविषयी BC पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशील धोपटे यांनी काय अधिक माहिती दिली पाहूयात. 26/12/2017 रोजी 12:30 वाजता मौजा नवतळा येथील पोलीस पाटील यांचा फोन आला. तिथे एक नवविवाहित महिला संशयास्पदरित्या मरण पावली आहे. तरी आपण चौकशीकरिता हजरी आहे असे कळवून आम्ही पोस्ट ऑफिस सह गेलो. घटनाचा पंचनामा केला, इंग्लिश पंचनामा केला. त्यानंतर सदर बॉडी आम्ही PM करिता पाठवली. सदर पंचनामा करताना तिच्या गळ्याला नखाचे उरबडलेले निशाण होते. त्यामुळं आम्हाला आरोपी नामे तिचा पती जितेंद्र वाडे ह्याच्यावर आमचा संशय वाढत गेला व तसेच तिच्या वडिलांनी त्याच्या विरुद्ध आपल्या बायांना सांगितले की तो दारू पिण्याचा सवयीचा आहे व दिनांक 23 तारखेला तो आमच्या घरी आला होता व त्यांच्या मुलीच्या चरित्रावर संशय घेऊन तिच्यासोबत झगडामाटण केले तसेच तिला मारून टाकण्याची धमकी दिली. सदर PM रिपोर्ट वरून व बयानावरून
भालवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी अटकेमध्ये आहे. मृत क्रीनाच्या कुटुंबियांची तक्रार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल यानुसार जितेंद्र वाढई याला संशयाच्या आधारावर ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न असून रीनाच्या हत्याऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. ह्या बातमीसाठी चिमूरवरून चुन्नीलाल कुडवे, लाईव्ह चंद्रपूर.